अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। म्हणून संघटनात्मक बांधणी करण्यासाठी गेले 8 दिवस झालं माझं मराठवाड्यापासून दौरा चालू केलेला आहे मी। आणि काल लातूर झालं, उस्मानाबाद झालं, आज सोलापूर जिल्ह्याचं पंढरपूर, उद्या सातारा आणि परवा महाबळेश्वर आहे। आम्ही काय करतोय, आधी स्वतःच्या हिमतीवर आपली ताकद आजमावतोया। माझी ताकद आज मराठवाड्यात विदर्भात आहे, म्हणजे विदर्भात मराठवाड्यात माझे आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, विदर्भात बी आहेत, जवळजवळ गडचिरोलीमध्ये 7 जिल्हा परिषद सदस्य आहेत, मॅडम जिल्हा बँक आमच्या ताब्यात आहे, तसं सोलापूर जिल्ह्यात काय आपलं, त्यामुळे आम्ही संघटनात्मक ताकद पहिली बांधावी आणि मग आपण एखाद्या विधानसभेचं लोकसभेचं बोलावं ह्या मताचा आम्ही आहे। गोपीजीन पंडवेकर सध्या राज्यभर दौरे करत आहेत, भाजपने तुम्हाला कुठं साईड अप केलं असं वाटतं का? बिलकुल काय नाही, एक लक्षात ठेवा, मी ज्यावेळेस महात्मे साहेब आमदार झालते तेव्हा देखील, सॉरी खासदार झालते तेव्हा लोकसत्तेने एक लेख लिहिला होता की महादेव जानकरला साईड ट्रॅक करण्यासाठी महात्मेला केलं आहे, हे साफ चुकीचं आहे। प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, माझ्याकडे ब्राह्मण आहेत, मराठा आहेत, धनगर आहेत, माळे आहेत, तसं प्रत्येकाचं त्यात नाही, कोणकोणाला साईड करायचं किंवा हे होत नाही ना, आणि आपण तो प्रश्न पुन्हा विचारू नये पत्रकारांना, माझी नम्र आव्हान, कारण काय ह्यात ज्या गोष्टीत काही गम नाही त्याचं दम द्यायची काही गरज नाही। आणि माझी विनंती आहे की त्यांच्यापर्यंत आता प्रत्येकाला पक्षाचं स्वातंत्र्य आहे ना, कोण कुठं जावायचं, कोणी काय करायचं, कमी का मालक आहे का सर्वांचा विशेष म्हणजे, आणि माझा पक्ष आहे ते एका पक्षाचे कार्यकर्ते बनलेले आहेत, महात्मे साहेब असतील, राम शिंदे असतील, हे त्या पक्षात, मग कोणकोणा ट्रॅक करायचा प्रश्न येतो आहे, मी बी काही माणसं फोडणार ब्राह्मणांची, हां परिचारक साहेब माझ्याही पक्षात उभा येऊ शकतात, समजलं का नाही, आज जरी भाजपचे सहयोग असतील तर आज माझ्याकडे प्रशांत इकडे असेल तर उमेश माझ्याकडे येईल, त्यामुळं एकाबद्दल आपण पक्ष वाढवत असताना आपण एखादा ह्यो आला त्यो आला दौरं काढत असाल तर त्याच्यापर्यंत ज्याची ताकद असेल तो पुढे जाईल ना, आणि काय चर्चा आपली, बिलकुल काय नाही। आणि एक लक्षात ठेवा, माझा फोटो लावून आमदार निवडून आलेत, माझे फोटो लावून नगरसेवक निवडून आलेत, मी काय कोणाच्या ह्याच्यातला गुलाम म्हणून नाही, राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र विचारधाराचा पक्ष आहे, चाहे बी जे पी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी, हे मोठे पक्ष आहेत, मी अजून तेवढ्या तुडीत नाही, 5 नंबरचा पक्ष आहे, आज माझ्या महाराष्ट्रात 1500 ग्रामपंचायत निवडून आलेत, त्यामुळे कोणकोणाला साईड ट्रॅक करायला, नेता बनण्याची फॅक्टरी माझ्याकडे आहे, त्यामुळे मला तिकीट मागायला जावं लागेल का, दुसऱ्याच्या पक्षात राहणाऱ्या माणसाला तिकीट मागायला जावं लागेल, मला जावं लागत नाही, त्यामुळं आज राष्ट्रीय समाज पक्षाचं संघटन वाढवणं दिस इज मेन आहे, कोण दौरं करते काय करते ते मला काय घेते ना। पंढरपूर गुरुसाई रोडवरती हिरव्यागार वनराईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात कव्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले हॉटेल दयावान पॅलेस पंढरपूर आणि पंचकोशातील कव्यांच्या सेवेत व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांनी सज्ज परिपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल दयावान पॅलेस। श्रीमान दयामान बाबर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्यांची विश्वसनीय परंपरा, जिथली चव कायम जिभेवर रेंगाळणारी, जिथली मेजवानी कायम लक्षात राहणारी आणि जिथली सेवा आपुलकी जपणारी। आमची खास काही वैशिष्ट्ये, फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, व्हेज आणि नॉन व्हेज, उत्कृष्ट स्वादिष्ट जेवण, पंजाबी डिशेस, साऊथ इंडियन डिशेस, अस्सल महाराष्ट्रीयन डिशेस, ग्राहकांच्या मागणीनुसार चपाती, भाकरी आणि तंदुरी रोटी। हजारो ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या हॉटेल दयावान पॅलेसला एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पंढरपूर टेंभुर्णी रोड गुरसाळे, संपर्क 99 22 30 77 28।